विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी राणी. आपण पाहतायत News 24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. जालना तालुक्यातील बाजी उमरत येथील तालुका पोलिसांनी 23 लाख रुपयांच्या गांजाची झाडे जप्त केली आहे. बाजी उमरत येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड होत आहे. या माहितीवरून तालुका पोलिसांनी सापळा रचत बाजी उमरे येथील पालवे यांच्या गट क्रमांक 124 शिवारातून कापसाच्या शेतीत गांजाची शेती सुरू असल्याचे आढळून आले. तालुका जालना पोलिसांनी पंचांसमक्ष 23 लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून या कारवाईमध्ये तालुका पोलिसांनी एका आरोपीला देखील अटक केली आहे. पाणी केल्याच्या नंतर ते गांज्याचेच झाडं आहेत याची खात्री केल्याच्या नंतर ते एकंदरीत सर्व टोटल जी झाडं आहेत ते 21 झाडं होती आणि त्याचं वजन केलं ते 115 किलो भरलेलं आहे आणि त्याची आज बाजार मूल्य त्याचं 23 लाख आहे. आणि या पद्धतीने ही यशस्वी रेड झालेली आहे, ही सर्वांच्या सहकार्यातून झालेली आहे. आणि त्यामध्ये जो आरोपी आहे जयाजी पालवे म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेली आहे. राहुल गांधींसोबत काल माझं बोलणं झालं. त्यांनी माझी चौकशी केली. मी कारागृहात असताना किती लोक माझ्या घरी आले, कुटुंबियांसोबत उभे राहिलेत. आज राज्यातल्या प्रत्येक पक्षात आमचे जुने सहकारी आहेत, पण किती लोक आलेत. आमचे जरी राजकीय मतभेद असले तरी अशावेळी गांधी कुटुंबियांनी ठाकरे आणि पवारांप्रमाणे माझी चौकशी केली, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आधी त्यांनी माझी चौकशी केली होती, त्यातून कसा पण काल त्यांनी प्रत्यक्ष फोन करून तुरुंगातून आपल्याबद्दल त्यांनी माझ्या प्रकृतीची माझ्या एकंदरीत स्थितीची चौकशी केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमची खूप चिंता होती, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, तुमची प्रकृती तुरुंगात खराब होती. आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी चौकशी केली. असं नाही, राजकारणामध्ये जो कडवटपणा आलेला आहे सध्या देशभरामध्ये, त्याच्यामध्ये ही एक प्रेमाची झुळूक असते. इतक्या व्यस्त भारत जोडो कार्यक्रमातून सुद्धा राहुल गांधी फोन करतात आपल्याला, आपल्या सगळ्या सहकार्याला. राजकारणामध्ये आज मित्र राहिलेला नसतो अशा वेळेला कळून जातात. मी तुरुंगात असताना किती लोक माझ्या घरी आले मला माहिती आहे, किती लोकांनी चौकशी केली हे मला माहिती आहे. एक आमचा पक्ष ठाकरे परिवार, माननीय पवार साहेब, त्यांचं कुटुंबीय, इतर काही काँग्रेसचे माझे सहकारी, पण भारतीय जनता पक्ष असतील, मनसेसारखा पक्ष असतील, हे सगळे आमचे एकेकडे सहकारीच आहेत, मित्र आहेत, बोलत असतात एकमेकांशी. राजकीय मतभेद थोडेफार असतानाही त्यांनी वारंवार माझी चौकशी करत होते. ते होते प्रियंका गांधी होत्या, ही आपली परंपरा आहे राजकारण. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये असलेल्या निमखेडी येथे 20 नोव्हेंबर रोजी दाखल झाली. या पदयात्रेचे विविध सामाजिक संघटनांसह आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गांधी यांनी निमखेडी येथे गेल्यानंतर लाईट ऑफ युनिटी या सामाजिक संघटनांनी बनवलेल्या फलकाचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो देखील काढलेत. तसेच आदिवासी बांधवांसोबत त्यांनी सेल्फीही घेतली. दरम्यान राहुल गांधी हे गुजरातमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याने पदयात्रा 2 दिवस मुक्कामी राहणार आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी ही यात्रा मध्य प्रदेशात मार्गस्थ होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील मृत डाक विमाधारक कुणाल डबरे यांनी January 2022 डाक विभागामार्फत 10 लाख रुपयांचा डाक जीवन विमा सुरक्षेकरिता घेतला. कुणाल डबरे यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे वारसदार म्हणून त्यांच्या पत्नी शीतल डबरे यांना 10,48,466 रुपयांचा धनादेश डाक विभाग वर्धा यांच्याकडून पोस्टमास्टर अविनाश अवचट आणि सहाय्यक डाक अधीक्षक मोहन निकम यांच्या हस्ते वारसास प्रदान करण्यात आला. डाक जीवन विमा अपघाती सुरक्षा लवकरात लवकर मिळावा म्हणून शिरीष पाटील, ज्ञानेश्वर जायभाय, सहाय्यक पोस्ट मास्टर राजेंद्र घ्यार आणि उमेश कापकर यांनी सहकार्य केले. डाक विम्याच्या अंतर्गत मृत डाक विमाधारक कुणाल डबरे यांनी January 2022 10 लाख रुपयाची जीवन विमा पॉलिसी घेतली होती.
कुणाल डाबरे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नी श्रीमती शीतल डाबरे यांना 10,48,466 रुपयाचा धनादेश लाल बाजारकडून देण्यात येत आहे. त्यासोबतच आमचे सहायक अधीक्षक श्री मोहन निकम हे सुद्धा उपस्थित आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो पदयात्रेत दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. नफरत जोडो भारत जोडो, कोण चलेगा भाई कोण चलेगा, हम चलेगे भाई हम चलेगे, अशा घोषणा देत त्यांनी पदयात्रेत उत्साह भरला. भगवे फेटे आणि हिरव्या रंगाची साडी अशा पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर सह्याद्री बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सोलापुरातील आसरा पुलाजवळील एका साडी दुकानातील एसीला आग लागली. यात लाखोंचे नुकसान झाले. एनजी मिल हाऊसिंग सोसायटी येथील एका साडीच्या दुकानात एसीजवळ आग लागली आणि यातून आगीचा भडका उडाला. ही माहिती अग्निशमन दलाला कळताच अग्निशमन दलाच्या त्वरित कारवाईमुळे पहिल्या मजल्यावरील शेजारी असलेले गोडाऊनला आणि आगीपासून कोणतीही धोका पोहोचले नाही. आगीमध्ये एसी, कॉम्प्युटर, सारीज, वायरिंग, अंडरगार्मेंट्स इत्यादी साहित्य जळाले असून या घटनेत मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्टोर मोठं स्टोर आहे, त्याला फायर झालेलं होतं. सीडी लावून आणि आतून आमचे फायरमन सेवक आत जाऊन त्या ठिकाणी पाण्याचा मारा करून साधारणपणे 2 गाडीमध्ये आग आटोक्यात आणलेली आहे. आग जी आहे ती खालीपर्यंत पोहोचलेली नाही. त्याच्यामध्ये त्याचा जो पहिला मजला आहे त्या ठिकाणी त्यांनी जो माल ठेवला होता त्याच्यामध्ये साड्यांचे प्लॅस्टिक पेपर, कार्टून बॉक्स वगैरे असल्यामुळे एसीला आग लागून एसीच्या आगीमुळे इतका भडका उडलेला आहे त्याच्यामध्ये. आणि मोस्टली प्लॅस्टिक वगैरे साहित्य ते पेपर वगैरे गुंडाळले असतात साडीला, त्याच्यामुळे या मोठ्या प्रमाणात आली होती. फक्त एक फ्लोअर फक्त हे झालेला आहे, अफेक्टेड झालेला आहे. खालच्या याला काही झालेलं नाही. त्याच्यामध्ये खालचा माल पूर्ण वाचलेला आहे. सतत कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव हे बंद पाडले असून कांद्याला 30 रुपये किलो भाव द्यावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. कांद्याला कमान 1700, किमान 500 तर सर्वसाधारण 1000 रुपये बाजारभाव मिळत असून सर्वसाधारण 1000 रुपये कांद्याचे भाव पुकारल्याने लिलाव बंद पाडण्यात आला. सततच्या कांद्याच्या दर घसरणीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं दिवसागणिक कोट्यवधीचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. असं असताना महाराष्ट्रातलं सरकार, केंद्रातलं सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे बिलकुल या प्रश्नाकडे बघायला तयार नाही आणि याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलावाचं कामकाज बंद पाडण्यात आलं आहे. आणि येत्या 2 दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कमीत कमी किलोला 30 रुपये असे न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लिलाव रोखून मंत्रालयापुढे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांदा ओतून याचा निषेध केला जाईल. तर तात्काळ शासनाने परदेशामध्ये कांदा जास्तीत जास्त निर्यात करावा आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर कसे वाढतील या प्रश्नी लक्ष घालावा. अन्यथा पूर्ण राज्यामध्ये लाखो कांदा उत्पादक मोठा निषेध करतील, रास्त रोको करतील, विविध प्रकारचे आंदोलन करतील याची शासनाने नोंद घ्यावी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील केळवंद येथील शिवप्रेमी विचार मंचच्या वतीने राज्यपालांचा निषेध करत गावातून त्यांची तिरडी घेऊन स्मशानभूमीपर्यंत प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली. दरम्यान भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. आज या ठिकाणी भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजावर जे अपशब्द वापरले आज शिवाजी महाराजाचं पूर्ण देशभर ओळख आहे आणि शिवाजी महाराजाचं कार्य यांना काय माहीत आहे. यांच्या घुगऱ्या तरी शिजले का, पाळणा तरी कुठे यायचा, पाळणा तरी आलेला आहे का. शिवाजी महाराजावर खूप अपशब्द वापरले त्यांचे. आम्ही या ठिकाणी मी त्यांचं जवाई म्हणून खांदा दिला आणि त्यांचं या नदीमध्ये प्रेत फेकून दिलं आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही सगळ्या गावाच्या वतीनं सरपंच
तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आशा मुरखालत तिकडे कारगिलवर नेऊन फुकायला पाहिजे. गुन्हेगारांवर मुसंडी मारण्यासाठी पोलीस सर्व प्रकारचे डावपेच अवलंबवत आहेत. मात्र शहरातील गुन्हेगारही इतके धीट आहेत की ते कुणालाच मानत नाहीये. त्यांचा उत्साह इतका उंचावलाय की पोलिसांनी पकडल्यानंतरही त्यांची दमछाक कमी झाली नाही. याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. गुन्हेगारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 13 नोव्हेंबरच्या रात्री पाचपावली पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या लक्षिकारी बाग परिसरात टोळी युद्धामुळे रोहन बिराडे या गुन्हेगाराचा मृत्यू झाला होता. परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वीरेंद्र रामगडिया, अश्विन इंदूरकर आणि येशुदास परमार यांनी रोहनची हत्या केली. पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली आणि कोर्टात हजेरी सुरू असताना आरोपीच्या साक्षीदारांनी पोलीस व्हॅनमध्ये बसलेला वीरेंद्र भेटला. मोबाईलवर व्हिडिओ बनवत असताना एका तरुणाने वीरेंद्रला त्याचे डायलॉग म्हणण्यास सांगितले. एखाद्या फिल्मी सीनप्रमाणे वीरेंद्र म्हणाला, आज जेल कल बेल, फिर वही पुराना खेल, बादशाह बोलते चाकू मारते. त्याच्या या संवादाला त्याच्या सहकाऱ्यांनी देखील दाद दिली. ले इधर जाओ बोलवायचे. अच्छी भाई बोला, आज जेल कल बेल, आज जेल कल बेल, फिर वही पुराना खेल, बादशाह बोलते चाकू मारते. आने के बाद 50 लाख की टीप. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक झाले असल्याचे सांगत नवा वाद निर्माण करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधलाय. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल असं शिवसेनेने म्हटलंय. नागपूर ते रायपूर असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा मार्ग भंडारदरा शहरातून जात तो पुढे जंगल व्याप्त आहे. त्यामुळे येथे नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. विशेष म्हणजे नवेगाव नागजिरा अभयारण्याअंतर्गत येत असलेल्या या परिसरात वन्यजीवांना रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्याकरिता कुठेही अंडरपास किंवा इतर सुविधा नसल्यामुळे येथे वन्य प्राणी सदर महामार्ग ओलांडत असताना ते अनेकदा भरधाव वाहनाखाली येतात. अशातच 20 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय महामार्गावरील जांभळी जवळील जंगल परिसरात महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर प्रजातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच भंडाऱ्याचे उपवन संरक्षक राहुल गवई, साकोलेचे सहाय्यक वन संरक्षक RP राठोड, लाखणीचे वन परिक्षेत्र अधिकारी SP गोखले तसेच वनपाल DU प्रधान, जांभळीचे बीट रक्षक KS वंजारी, KR कावळे, KS सानप यांच्यासह नेचर क्लबचे सदस्य तसेच मानव वन्यजीव रक्षक नदीम खान आदी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान बिबट्याची वैद्यकीय तपासणी साकोले येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर हेडाऊ यांनी केल्यानंतर शवविच्छेदन करून मृत बिबट्याला अग्नी देऊन त्याचे दहन करण्यात आले. आणि आता या बातमीसह सह्याद्री बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.